आम्ही पत्रकार वर्षातून सरकारवरती आरोप केले. म्हणजे सरकारमध्ये सगळे जे चालू आहे जसं की नांदेडची घटना आहे, आरोग्य यंत्रणेसुद्धा त्यांनी आरोप केले की मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, सरकारची सीबीआयमार्फत चौकशी झाली पाहिजे. मला काय वाटतं, हा राजकीय मुद्दा नाही आहे. उद्धव साहेब असताना सुद्धा आरोग्य यंत्रणा फार चांगली होती असं म्हणता येईल. तेव्हाही बजेट तेवढंच होतं, तेव्हाही रिक्त जागा तेवढ्याच होत्या, तेव्हाही व्यवस्था तशीच होती. आणि उद्धव साहेबांकडून आम्हाला काय अपेक्षा आहे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा खूप चांगला आहे. आणि मग तेव्हा आपण मी मगाही म्हटलं का हे राजकीय नाही होऊ शकत, हा विषय राजकीय करू पण नाही करू, हा विषय व्यवस्थेचा आहे. आणि व्यवस्था एवढी ढसाळ झाली आहे 75 वर्षापासून, त्याच्यात सगळेच पक्ष मला वाटते जबाबदार आहे. कोण जबाबदार नाही याच्या दृष्टीने व्यवस्था तुम्ही एक सांगतोय, तुम्ही उद्धव साहेब असताना किती बजेट होतं आरोग्य विभागाला, किती जागा रिक्त होत्या त्या कधी आपण तपासलं का? मी एक सांगतोय का, त्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सीएम निधीच बंद होता हो. त्या 2.5 वर्षात जे आरोग्य रुग्णांना मदत द्यायला पाहिजे त्याचं 5% सुद्धा निधी वाटप झाला नाही. आता त्याच्या 10 पट वाटप झाला त्या 1 वर्षामध्ये. म्हणजे आरोग्याबाबतीत म्हणा, एज्युकेशनच्या बाबतीत म्हणा, सगळेच सरकारं दोषी आहेत. आता कोणावर आरोप केल्यापेक्षा त्याच्यात काय चांगलं करता येईल, मधात कोणतरी कल्पना केली होती का? सगळ्याच पक्षांना आपापल्या हॉस्पिटल बांधावं आणि त्यांचे कार्यकर्ते त्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करावं. कार्यकर्ते मतदाराची पण काय हरकत आहे? पक्षाचे जर मोठे कार्यालय होते तर हॉस्पिटल पक्षाचे वाले काय हरकत आहे? भ्रष्टाचार सुरू आहे म्हणून लोकांचा जीव जातो असं सुद्धा आरोप होतात, त्याची चौकशी झाली पाहिजे सीबीआयमार्फत असं म्हणतात. बिलकुल, जे काय असेल ते कारवाई झाली पाहिजे, याय महत्वाचा नाही आहे. पण चौकशी करून हे प्रश्न मिटत नाही, व्यवस्थेमध्ये बदल करणं महत्वाचं आहे. माझं असं म्हणणं आहे का, समान आरोग्य सेवा सगळ्यांना भेटली पाहिजे. एकाला वेगळी आरोग्य सेवा मिळतंय, इथल्या श्रीमंत लोकांना आरोग्याची व्यवस्था, त्याची उपचार पद्धती वेगळी आहे, त्याची सेवा त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा आहे, आणि ते सामान्य लोकांसाठी वेगळी यंत्रणा आहे. एक तर खाजगी ठेवा नाही तसं तर सरकारी करा. खाजगी हॉस्पिटल सगळ्यांनाच खाजगी आता पैसे द्या, जेवढा खर्च येईल तेवढा. तुम्ही सामान्य लोकांसाठी सरकारी ठेवली, म्हणजे सरकारीमध्ये यंत्रणाच नाही आहे व्यवस्थित, ते चुकीचं आहे. संजय राऊत म्हणतात की नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 100 लोक मरण पावले, मात्र त्याचं दुःख एकनाथ शिंदेंना नाही. मला असं वाटतं दुःख नाही असं म्हणून सांगणार नाही. कोणाला असं वाटतं मुख्यमंत्र्याला माझ्या कारकिर्दीचा शेकडो बालक मेले का मरण पावले पाहिजे, हा आरोप माझं असं मी नेहमी सांगत आहे की अशा प्रकारचे आरोप करून आपण पुन्हा आम्ही सुद्धा आम्हाला त्या मरण पावले त्याचं काही लेनदेण नाही, पण ते मरण पावले त्याच्या अनुषंगानं दुसऱ्याला टार्गेट करण्याची भूमिका राजकीय नेत्यानं बदलवली पाहिजे. कोणत्या वेळेस कोणते आरोप करावं, लोक मरतात आणि तुम्ही राजकारण करत असाल, राजकीय स्टेटमेंट देत असाल, तर चुकीचं आहे. कुणी असो, उद्या मी जर उद्या उद्धव साहेब मुख्यमंत्री असेल किंवा संजय राऊत जर आरोग्यमंत्री असेल आणि एखादी घटना घडली तर मी म्हणाल ते संजय राऊत जबाबदार असं म्हटल्यापेक्षा व्यवस्था बदलण्यासाठी आपण एकत्रित बसून काही कारवाई करणं गरजेचं आहे. राजकीय आरोप करू नये अशा घटनेमध्ये, त्याला एकत्रित होऊन काम केलं पाहिजे. 2024 जर का महायुतीचं सरकार आलं तर अजितदादा मुख्यमंत्री होतील असं प्रभू पटकर. आता प्रत्येकच पक्ष म्हणतो ना, सगळ्यांनाच मुख्यमंत्रीच व्हायचं आहे ना, कुणाला ग्रामपंचायत सरपंच होणार, सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायचं.